बॉलिवूडमध्ये अलीकडच्या काळामध्ये अनेकांचं संसार मोडले आणि सेलिब्रिटी कपल्सनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. आता या यादीमध्ये सलमान खानचा भाऊ सोहेल खान आणि त्याची पत्नी सीमा सचदेव यांचंही नाव सामील झालं. लग्नाच्या 24 वर्षांनंतर सोहेल आणि सीमा यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. आज दोघेही फॅमिली कोर्टाबाहेर दिसले. दोघांनीही फॅमिली कोर्टामध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याचं कळतं. अर्थात अद्याप सोहेल आणि सीमा यांच्यापैकी कोणीही अधिकृतपणे घटस्फोटाची घोषणा केलेली नाहीये. काही वर्षांपूर्वी सलमान खानचा भाऊ अरबाज खान आणि त्याची पत्नी मलायका अरोरा यांचा घटस्फोट झाला. आता सोहेल आणि सीमा यांचाही घटस्फोट म्हटल्यावर खान कुटुंबियांसाठी हा सर्वात मोठा धक्का. चर्चा खरी म्हणाल तर सलमान खाननं सीमा आणि सोहेलचं नातं वाचवण्याचे बरेच प्रयत्न केले, मात्र ते अपयशस्वी ठरले. सीमा आणि सोहेल अनेक वर्षापासून वेगळे राहतात. एका शो मध्ये खुद्द सीमानं हा खुलासा केला. अर्थात आम्ही एक कुटुंब आहोत आणि सोहेल एक चांगला पिता आहे असं ती म्हणाली होती. सोहेल आणि सीमा यांच्या नात्यामध्ये असं काय बी नसलं की ते घटस्फोट घेतात याचं खरं कारण अद्याप समोर आलेलं नाही. रिपोर्ट्स नुसार काही वर्षांआधी दोघांच्या संसारामध्ये कुरबुर सुरू झाली. काही वर्षांआधी सोहेलचं नाव अभिनेत्री हुमा कुरेशी सोबत जोडलं गेलं. त्यावेळी सीमा घर सोडून गेली होती. तेव्हापासून दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले. हुमा कुरेशी आणि सोहेलची भेट सेलिब्रिटी क्रिकेट लीग दरम्यान झाली. हुमाला सोहेलनं त्याच्या टीमची ब्रँड अँबेसेडर बनवलं होतं. यानंतर बघता बघता सोहेल आणि हुमाच्या अफेअर्सच्या चर्चा रंगल्या होत्या. अर्थात हुमा आणि सोहेल दोघांनी या सगळ्या अफवा असल्याचं स्पष्ट केलं. बॉलिवूडमध्ये अलीकडच्या काळामध्ये अनेकांचं संसार मोडले आणि सेलिब्रिटी कपल्सनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. आता या यादीमध्ये सलमान खानचा भाऊ सोहेल खान आणि त्याची पत्नी सीमा सचदेव यांचंही नाव सामील झालं. लग्नाच्या 24 वर्षांनंतर सोहेल आणि सीमा यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. आज दोघेही फॅमिली कोर्टाबाहेर दिसले. दोघांनीही फॅमिली कोर्टामध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याचं कळतंय. अर्थात अद्याप सोहेल आणि सीमा यांच्यापैकी कोणीही अधिकृतपणे घटस्फोटाची घोषणा केलेली नाही. काही वर्षांपूर्वी सलमान खानचा भाऊ अरबाज खान आणि त्याची पत्नी मलायका अरोरा यांचा घटस्फोट झाला. आता सोहेल आणि सीमा यांचाही घटस्फोट म्हटल्यावर खान कुटुंबियांसाठी हा सर्वात मोठा धक्का. चर्चा खरी म्हणाल तर सलमान खाननं सीमा आणि सोहेलचं नातं वाचवण्याचे बरेच प्रयत्न केले, मात्र ते अपयशस्वी ठरले. सीमा आणि सोहेल अनेक वर्षापासून वेगळे राहतात. एका शो मध्ये खुद्द सीमानं हा खुलासा केला. अर्थात आम्ही एक कुटुंब आहोत आणि सोहेल एक चांगला पिता आहे असं ती म्हणाली होती. सोहेल आणि सीमा यांच्या नात्यामध्ये असं काय बी नसलं की ते घटस्फोट घेतात याचं खरं कारण अद्याप समोर आलेलं नाही. रिपोर्ट्स नुसार काही वर्षांआधी दोघांच्या संसारामध्ये कुरबुर सुरू झाली. काही वर्षांआधी सोहेलचं नाव अभिनेत्री हुमा कुरेशी सोबत जोडलं गेलं. त्यावेळी सीमा घर सोडून गेली होती. तेव्हापासून दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले. हुमा कुरेशी आणि सोहेलची भेट सेलिब्रिटी क्रिकेट लीग दरम्यान झाली. हुमाला सोहेलनं त्याच्या टीमची ब्रँड अँबेसेडर बनवलं होतं. यानंतर बघता बघता सोहेल आणि हुमाच्या अफेअर्सच्या चर्चा रंगल्या होत्या. अर्थात हुमा आणि सोहेल दोघांनी या सगळ्या अफवा असल्याचं स्पष्ट केलं.